नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट आणि चटपटी चमचमीत असे भरले कारले. त्या पद्धतीने कारले नक्की बनवून बघा, एकदम स्वादिष्ट लागते आणि अजिबात कडू लागणार नाही. आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील असे लागते. हे डब्याला देण्यासाठी पण एकदम परफेक्ट असे आहे आणि खूप भारी लागते. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आता आपण दोन मोठी कारली घेतलेली आहेत, जी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आणि इकडे एका वाटीमध्ये आपण चिंच आणि गूळ भिजत ठेवलेले आहेत थोडे. आपण या कारल्याचे कडेचे भाग काढून घ्यायचे दोन्ही बाजूचे. हे बघा, अशा प्रकारे आता आपण हे दोन्ही कारल्याचे काटाचे भाग काढून घेणार आहोत. आणि आपण आता याचे एक काप करून घेऊ, हे या साईजचे असे काप करून घेऊ. म्हणजे एका कारल्याचे तीन भाग होतील आणि मधून असे त्याला काप करून घेऊ आणि त्याच्या आतील बिया आपण सर्व काढून घेणार आहोत. हे बघा, अशा आपण सर्व बिया वगैरे त्यातील काढून घेऊ. आणि ते एकदम छोटी कारली असतात, ती अख्खी अख्खी घेतली तरी चालतील, कारण आपण सुखी भाजी बनवणार आहोत. हे बघा, आपली कारली काढून झालेली आहेत. आता आपण त्याला आतून असे मीठ चोळायचे. म्हणजे कोणताही भरलेला पदार्थ करत असेल तर त्याला आतून असे कवरला पण मीठ लावून घ्यायचे. आपण ह्याला सर्वांना मीठ लावल्यानंतर अशी हळद पण थोडी थोडी लावून घेऊया. सर्व कारल्यांमध्ये असे मीठ आणि हळद लावल्याने त्याला चव लागते, त्यामुळे ते असे अगोदर मीठ चोळून घ्यायचे. हळद पण आता आपण लावली आहे, त्यात आपण बोटाने अशी सर्वाला लावून घेऊ. आणि आता आपण इकडे एका पातेल्यामध्ये पाणी उकळत आहे, त्यामध्ये असा लिंबू पिळून घेऊ. लिंबू टाकण्याने पातेले काळे होत नाही खाली. आणि आता ही कारले आपण उकडीच्या चाळणीमध्ये घेतलेली आहेत आणि शिजवण्यासाठी ठेवू. हे झाकण ठेवू आणि आपण हे शिजून देऊ 10 ते 15 मिनिट. तोपर्यंत आपण इकडे मसाल्यासाठी शेंगदाण्याची कूट 3 ते 4 चमचे घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आणि त्यामध्ये आता आपण हे लाल तिखट 1/4 ते 1/4 चमचा घालणार आहोत. यामध्ये हे आपण लसूण आणि खोबरे घातले आहे. लसूण खोबरे बारीक वाटून घेतलेले आहे. त्यामध्येच थोडे 1/2 चमचा हळद आणि थोडे मीठ घालू, कारण मीठ आपण अगोदर पण थोडे लावले आहे. आणि हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत हाताने. हे बघा, हे मिक्स झाले आहे छान. यामध्ये आपण थोडेसा हा गरम मसाला घालणार आहोत आणि ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. आणि आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण इकडे कारले शिजलेत का बघणार आहोत. आपले 10 ते 15 मिनिटं कारले वाफवून घेतलेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ, गॅस बंद केलेला आहे. आणि हे बघा, आता आपली कारली पण शिजलेली आहेत. हे आपण थंड होऊन देऊ. तोपर्यंत इकडे बघा, आपण हा चिंच आणि गुळाचा कोळ बनवलेला आहे, तो पण एकदम व्यवस्थित असा झालेला आहे. आता आपण ही कारली काढून घेतलेली आहेत, त्याला आता आपण हे चिंच गुळाचे पाणी थोडे थोडे सर्व कारल्यांना असे लावून बोटाने व्यवस्थित हे करून घेऊ आतमध्ये. सर्व कारल्यांना लावल्यानंतर आता आपण हा मसाला सर्व कारल्यांमध्ये असा भरून घ्यायचा थोडा थोडा. आणि उरलेला मसाला नंतर फ्राय करताना ठेवणार आहोत. हे बघा, असा मसाला आपण कारल्यामध्ये थोडा थोडा भरून घेऊ. अशा प्रकारे आपण मसाला सर्व कारल्यांमध्ये भरलेला आहे आणि हा उरलेला आपण नंतर ठेवला आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊन गॅसवरती असा एक पॅन किंवा कढई ठेवून घेऊ. आणि त्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे असे छोटे तेल घालून घेणार आहोत. आणि तेल चांगले तापून देऊया. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी घालून घेऊ आणि छान तडतडून देऊ. आणि नंतर हा कढीपत्ता आपण त्यामध्ये घालून घेऊ आणि एकदा व्यवस्थित असे हलवून घेऊ. असा छान तडका बसल्यामध्ये चव छान लागते. आता आपण यामध्ये थोडा 1/2 चमचा चिमूटभर म्हणजे हिंग घालून घेऊ आणि ते पण एकदा व्यवस्थित असे हलवून घेऊ. आणि त्यामध्येच आता आपण ही कारली घालून घेणार आहोत तेलामध्ये. पहिल्यांदा कारली घालायची, म्हणजे तेलामध्ये चव छान लागते आणि कडू पण होत नाही. फ्राय करून घ्यायची ती अगोदर. आपण चांगले 5 ते 10 मिनिटं एकसारखी अशी फ्राय करून घ्यायची कारली तेलामध्ये. हे बघा, अशी सर्व बाजूंनी हलवून व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली म्हणजे छान होतात, चव पण चांगली लागते. आता आपण कारली साईडला करून त्यामध्ये हा उरलेला मसाला आपला राहिलेला तो त्यामध्ये घालून घेऊ. जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा घालून घ्यायचा. आणि तो पण आता आपण ह्या तेलामध्ये
छान असा 5 मिनिटं परतून घ्यायचा, चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर कारल्यांमध्ये असा मिक्स करून घ्यायचं ते. हे आपण ग्रेव्ही टाईप नाही, सुक्की बनवणार आहोत. कारल्यामध्ये सर्व छान व्यवस्थित असे मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपण हा चिंचण गुळाचे पाणी राहिलेले आपले ते त्यामध्ये घालून घ्यायचे आणि एकदा व्यवस्थित असे हलवून घ्यायचे. आणि आता यामध्ये आपण 5 मिनिटं झाकण ठेवू आणि छान वाफ येऊन देऊ. हे बघा आता आपली छान वाफ आलेली आहे आणि कारले पण छान झालेले आहेत, परफेक्ट आणि स्वादिष्ट अशी. तुम्ही पण अशा प्रकारे खरंच नक्की बनवून बघा, कारण खूप छान लागतात, सगळ्यांनाच नक्की आवडतील. अजिबात कडू पण लागत नाहीत, खूप भारी लागले. हे आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतोय, छानच लागते. मसाला पण आपला खूप भारी आणि कुरकुरीत चविष्ट झाला आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.